विरारचं टेंबीपाडा हे एक गाव असं आहे की ज्या गावातल्या घराघरामध्ये वेगवेगळे सामाजिक संदेश घेऊन गणरायाचं आगमन होत असतं आणि तैलचित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. मी आहे आता त्याच टेंबीपाडा गावामधल्या वैती कुटुंबियांच्या घरामध्ये. आपण जर बघितलं तर हे सर्व वैती कुटुंबीय आहे आणि मागचे 2 महिन्यापासून गणरायाच्या आगमनाच्या प्रतीक्षेमध्ये हे पूर्णपणे मेहनत करत असतात आणि वेगवेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. यंदाच्या वर्षी बाप्पांच्या समोर त्यांनी जो वाढवण बंदराचा जो विषय आहे, ज्या वाढवण बंदराच्या विरोधामध्ये अख्खं गाव आहे, ज्यामुळे की मच्छीमारांचा स्थानिकांचा जो व्यवसाय आहे हा कुठेतरी संपणार, उद्ध्वस्त होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणचा सध्याचा ज्या महिलांवर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत याबाबतचं जिवंत चित्रण या वेगवेगळ्या सामाजिक संदेशाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आजच्या तरुणाईला आणि आजच्या ह्या बदलत्या जीवनशैलीमध्ये ज्या पोल्ट्रीचं कोंबडीचं जेवण असेल, त्याचप्रमाणे बकरा मटण आणि फूड ड्रंक्स हे जे वेगवेगळे जे हे आहेत ज्यामुळे शरीरावरती परिणाम होतो, असे वेगवेगळे सामाजिक संदेश घेऊन या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्यासोबत स्वतः हे वैती कुटुंबीय आहे. काय सांगणार तुम्ही, कशा पद्धतीचे तुमचा संकल्पना आहे? आमचा संकल्प आहे की जो वाढवण्याचा विषय आहे तो एक प्रकारे आपल्या देशासाठी चांगला विषय आहे, परंतु आम्ही भूमिपुत्र आहोत किनापट्टी लागून, आमचं त्याच्यावर रोजीरोटी चालते, पण आता ती रोजीरोटी बंद होणार आहे. सरकारने असा एक चांगला विचार करावा की आमच्या भूमिपुत्रांना रोजीरोटी कोणत्या प्रकारे देता येईल. ताई, यामध्ये दुसरा विषय आहे की स्त्रियावरील अन्याय अत्याचार, तर आपण काय सांगणार की काय नेमकी कन्सेप्ट आहे आणि तुमच्या भावना काय आहेत या तैल चित्रामधल्या? गेल्या काही वर्षात महिलांवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार हे खूप दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, तर सरकारने याविषयी प्रभावी कायदे आणि कठोर अंमलबजावणी करणे खूप गरजेचे आहे. तर आम्ही जनजागृतीसाठी विविध संदेश देण्यात आलेले आहेत, तर ह्यातील एक महत्त्वाचा म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार. आपण बघितलेलं आहे एकीकडे बाप्पांचं आगमन तर होतच, प्रत्येक घराघरामध्ये श्रद्धेनं बाप्पांची पूजासुद्धा केली जाते, परंतु येणाऱ्या प्रत्येक गणेशभक्ताच्या दर्शनासाठी जो गणेशभक्त येणार आहे त्याच्यापर्यंत सामाजिक संदेशसुद्धा पोहोचावा हा उद्देश ठेवून या वैती कुटुंबियांनी या ठिकाणी वाढवण बंदर, स्त्रियावरील अन्याय अत्याचार आणि खाद्यामधील पदार्थ याचा एक सामाजिक देखावा केला आहे. त्यामुळे निश्चितच विरार परिसरातल्या प्रत्येक नागरिकांनी या देखाव्याचं निश्चित अनुभव घ्यावा, पाहावा असं आवाहनसुद्धा करण्यात येत आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.